अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मियांच्या पवित्र अशा रमजान पर्वास सुरुवात झाली असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत PI प्रताप इंगळे, मुख्याधिकारी राहुल पाटील, नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मशिदींचे मौलाना उपस्थित होते। या बैठकीत रमजान महिन्यात मुस्लिम समाज बांधवांना लागणारे फ्रूट्स, ड्रायफ्रूट तसेच बेकरी प्रोडक्ट खरेदीसाठी गर्दी होऊ नये व या कोरोना सदृश परिस्थितीमध्ये शासनाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नगर परिषदेमार्फत सर्व विक्रेत्यांची जामनेर शहरातील 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी करण्यात येऊन त्याच ठिकाणी विक्री करण्याबाबतचे आदेश देण्यात आले, जेणेकरून गर्दी टाळता येईल। ही विभागणी कशा प्रकारे करण्यात आली आहे त्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडून। सर्व मुस्लिम बांधवांना सुरू होणाऱ्या रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पवित्र रमजान महिन्यात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी माननीय तहसीलदार जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली। सदर बैठकीस माननीय पोलीस निरीक्षक, सन्मान्य नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मशिदींचे मौलाना हे देखील उपस्थित होते। आणि या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जामनेर नगरपालिकाने फळ विक्रेते आणि ड्रायफ्रूट विक्रेते तसेच जे इतर जे पदार्थ आहेत अशा विक्रेत्यांना जामनेर नगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आलं आणि या आवाहनाच्या अनुषंगाने जामनेर नगरपालिकेस फळ विक्रेत्यांचे 104 अर्ज, बेकरी विक्रेत्यांचे 23 अर्ज आणि ड्रायफ्रूट विक्रेत्यांचे 31 अर्ज प्राप्त झालेले आहेत। फळ विक्रीसाठी जामनेर नगरपालिकेने एरिया वाईज फिरण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सच्या पालन करण्याच्या अटीवर जामनेर नगरपालिकेने परवानगी दिलेली आहे। तसेच काही ठिकाणी बेकरी आयटम आणि ड्रायफ्रूट्स विक्रीसाठी नगरपालिकेने 5 ठिकाणी निश्चित केलेले आहेत। यामध्ये 54 विक्रेत्यांना नगरपालिकेने 5 ठिकाणी परवानगी दिलेली आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ बशीरनगर येथे 2 बेकरी आणि 4 ड्रायफ्रूटच्या आतगाड्या यांना परवानगी देण्यात आलेली आहे। फातिमावी बालवाडीच्या बाजूच्या जागेत 2 बेकरी आणि 3 ड्रायफ्रूटच्या हातगाड्यांना परवानगी दिलेली आहे। जमीलबी बालवाडीच्या समोरच्या जागेत 6 बेकरी आणि 8 ड्रायफ्रूटच्या हातगाड्यांना परवानगी दिलेली आहे। शाहजमी मस्जिद समोरच्या जागेत 6 बेकरी आणि 8 ड्रायफ्रूटच्या हातगाड्यांना परवानगी दिलेली आहे। तसेच जुना बदोड नाका येथे 7 बेकरी आणि 8 ड्रायफ्रूटच्या हातगाड्या यांना हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। कोठेही बाहेर खाद्यपदार्थ तळण्यास नगरपालिकेने मनाई केलेली आहे आणि सोशल डिस्टन्स मेंटेन व्हावा यासाठी जुना बोदोर रोड, आराफत चौक, नप्पा चौक येथे कुठेही हातगाड्या लावल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे। तरी माझं जामनेर नगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर फिरू नये, वारंवार हात धुवावे, सोशल डिस्टन्स मेंटेन करावा आणि जर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केलं तर नक्कीच प्रशासन आणि नागरिक म्हणून हा जो करोना आहे हा नक्की हरू शकतो अशी मला खात्री आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।